नुसार शिवेंद्रसिंह राजभोसले हे तसे शांत आणि संयमी स्वभावाचे असल्याचे सगळ्यांना माहित आहे। मात्र जावळी तालुक्यातील कुडाळ या गावात एका कार्यक्रमात त्यांचा अनोखा अवतार पाहायला मिळाला। नक्की काय म्हणाले आहेत शिवेंद्रराजे पाहूयात। मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे हे विसरू नका। माझी वाट लागली तरी चालेल, पण समोरच्याची मी वाट लावल्याशिवाय गप्प बसत नाही, असा सज्जड दम आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी या कार्यक्रमातून भरला आहे। मग माझी वाट लागली तर चालू, माझं सगळं संपवून याला संपवण्याशिवाय आपण दवरणार नाही। की पण आपले अभयसिंह राजेंद्र बोलले माझ्या माग उपज मला त्रास द्यायला पण प्रयत्न कसं करत असत, मी पण संपेन, समोर जायला पण संपणार, ही आपली भूमिका। हे मग शिर्डी तुटो का पारटी आपला काटा काढायला कोणी जात नाही, तर मग काट्यानं काटा काढायचा, ही आपली भूमिका। तर मग आपण त्या बाबतीत मी पण मग माग फिरणार नाही, आणि मी पण मग जर कुठं आडगेपणा असलं तर मी पण मग फार स्वभावानं आडला म्हणून मी पण मग कोणाला घाबरत नाही आणि मी पण कोणाला थांबत नाही। शेवटी जे उदयनराजेंच्या विरोधात विधानसभा लढून निवडून आलेलं मी मात्र त्यांच्या मित्र उदयनराजे मी पण काय आणि कोणी माझ्या मागे नव्हतं, माझे वडील गेले होते, तरी मी निवडणूक लढवून 10,500 सातारा विधानसभा मतदारसंघात आज या उदयनराजेंचं नाव घेतल्यावर लोक थांबत नाही। समोर यांच्या विरोधात उभं राहून निवडणूक लढवून 10,500 निवडून आलेलो मी मानत आहे, मग मी किती आडगा असेल हे पण आपण सर्वांनी थोडेफार त्याच्यात तुम्हाला जाणीव झाली असेल तेवढंच सांगतो। आता नंतर आमचं म्हणलं एकत्र आलो वगैरे ठीक आहे, जाऊ दे संघर्ष नको म्हणून आम्ही पण एकत्र आलो, तसे भाऊ म्हणले जावळे संघर्ष नको म्हणून शिंदे साहेबांनी एकत्र आले, तर आम्ही पण त्यांनी यांना किंवा साताऱ्याचं आपल्यामुळं एवढं मोठं छत्रपतीचं घराणं आपली भांडण मारामारी नाव खराब होते, आम्ही एकत्र आलो। तर काही लोकांना जे आम्ही एकत्र आलेलो पण जरा बघवत नाही, आपल्याकडे पण काही लोक आहेत माझ्या कानात काय तसं त्यांच्या कानात काय तसं लागते का बघतो, त्याच्यावर पोळी राजकीय पोळी बांधता येत नाही असा आमचा इथला विषय बघू। आता ज्या त्या वेळेला पुढं ज्याप्रमाणे होईल ते आपण करू, नक्कीच सर्वांच्या भावना ज्या हे बोलवून सांगण्यापर्यंत मला समजत नाही असं नाही, मला आपल्या सगळ्यांच्या भावना किंवा आपल्या उत्पादक म्हणून ज्या अपेक्षा आहेत नक्कीच मला माहिती होत्या, मला त्याची जाणीव होती। आज भाऊंच्या माध्यमातून आणि आपल्या पवार साहेबांच्या माध्यमातून हा मेळावा झाला, त्यांनी म्हणताना तुम्ही काही गोष्टी बोललात, माझ्या मनात जे काय असेल ते मला तुमच्या समोर आणि आपले सर्व तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांसमोर बोलता आलं, आता पत्रकारांनी म्हटल्यावर ते छापणार छापण्याबद्दल काय नाही पण ते बोललोय ते अगदी मनापासून बोललो, म्हणजे काय याच्यामध्ये आज बाहेर काय असेल